आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक मोठी बातमी. लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर झालाय. दुमका कोषागार प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं होतं आणि या प्रकरणात रांचीच्या उच्च न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये जामीन मिळालेला आहे. रांचीच्या हायकोर्टाने, झारखंड उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. महत्वाचं म्हणजे झारखंड उच्च न्यायालयाने आज या संदर्भात सुनावणी करताना स्पष्ट केलं की ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप लावले होते त्या आरोपामध्ये जेही तथ्य आणि पुरावे आहेत त्याचा आधार घेत त्यांना आतापर्यंत ज्या शिक्षा सुनावल्या आहेत त्या संदर्भात त्यांची योग्य पद्धतीने वागणूक दिलेली आहे आणि त्यांनी योग्य पद्धतीने आपला कार्यकाळ देखील पूर्ण केला आहे आणि सध्या त्यांच्या प्रकृतीकडे बघता त्यांना आता जामीन देणे गरजेचं आहे असं हायकोर्टाला वाटतं. त्यामुळे झारखंड हायकोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे. प्रशांत तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. बातमी मुंबईतली शताब्दी गोवंडी भाभा हे वांद्रे इथलं रुग्णालय, कुर्ला इथलं रुग्णालय आणि एम टी अग्रवाल हे रुग्णालय या सर्व ठिकाणी आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरवठा योग्य पद्धतीनं होत नसल्यानं आता एकापाठोपाठ एक आणखीन रुग्णालयं ऑक्सिजनवर आहेत. या रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल काहीशी असमर्थता दाखवली. 17 आमदार असा कंत्राटदार ऑक्सिजनचं उत्पादन करत नाही. हा कंत्राटदार इतर 2 कंपन्यांच्याकडून ऑक्सिजन खरेदी करून मग पालिकेला देतो असंही आता तपासात समोर आलंय. पालिकेच्या बहुतांश रुग्णालयांना ऑक्सिजन 17 आमदार हीच कंपनी करते. जी कंपनी ऑक्सिजन तयारच करत नाही त्यांना पुरवठ्याचं कंत्राट दिलंच कसं असा एक नवीन प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. एकीकडे मुंबईकरांचे प्राण ऑक्सिजनच्या पायी कंठाशी आले आहेत कारण अनेक कोविडग्रस्त रुग्णांना ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना तातडीनं दुसरीकडे हलवण्यात आलंय. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, खरं तर मिलिंद या सगळ्या बातम्यांमधली एक महत्वाची बातमी म्हणजे आपण सकाळपासून म्हणतोय की ऑक्सिजनचा सप्लाय होत नाही आहे पण या सगळ्याला जी कारणीभूत 17 आमदार मेसर्स ही जी कंपनी आहे ज्या कंपनीकडनं खरं तर ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आलेलं आहे ऑक्सिजनचा सप्लाय करण्याचं या कंपनीने पालिकेकडे आपली असमर्थता दर्शवली आहे की ज्या 2 कंपन्यांकडनं या 17 आमदार या कंपनीला पुरवठा होतो त्या कंपन्यांकडनंच पुरवठा होत नाहीये म्हणून मी पालिकेच्या हॉस्पिटल्सना पुरवठा करू शकत नाही असं या कंपनीकडनं पालिकेला सांगण्यात आलंय अशी सूत्रांची माहिती आहे. आणि त्यामुळे मुंबईतले जे काही पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत पेरिफेरल म्हणजे जे काही म्हणजे एम टी अग्रवाल मुलुंडचं असू दे किंवा मग भगवती हॉस्पिटल असू दे भाभा असू दे भाभा कुर्ला भाभा बँड्रा शताब्दी हॉस्पिटल गोवंडी अशा सगळ्या रुग्णालयांना ऑक्सिजनचा सप्लाय करणाऱ्या या 17 आमदार कंपनी त्या असमर्थतेमुळे खरं तर ही परिस्थिती जाणवते आणि पालिका रुग्णालय मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. या रुग्णालयांमधून सगळ्या रुग्णांना जवळच्या जे जे कोविड सेंटर्स आहेत तिकडे हलवण्यात येते. या क्षणाची ही महत्वाची बातमी आहे की अशा कंपनीला कंत्राट हे आधीच देण्यात आलेलं आहे की ज्या कंपनी स्वतः ऑक्सिजनचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा स्वतः ऑक्सिजन निर्मिती करत नाही तर फक्त दुसऱ्या कंपन्यांकडनं घेऊन विकते. आता या कंपनीला पुढे कारवाई करायची नाही करायची अधिकाऱ्यांवर कारवाई करायची मिलिंद ही नंतरची गोष्ट आहे पण या क्षणाची ही महत्वाची गोष्ट आहे की ज्या कंपनीला कंत्राट दिलंय ती कंपनी म्हणते की ती ऑक्सिजनचा सप्लाय सुरळीत करू शकत नाहीये. मिलिंद स्वाती तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे एक धक्कादायक माहिती समोर आली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी सांगितल्यानुसार जी कंपनी ऑक्सिजनची निर्मितीच करत नाही त्या कंपनीला गेल्या काही वर्षांपासून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं कंत्राट दिलं होतं आणि आता आपण ऑक्सिजनचा पुरवठा करू शकत नाही असं म्हणत या 17 आमदार कंपनीनं हात वर केले आहेत आणि त्यामुळे मुंबई आणि परिसरातल्या काही शासकीय हॉस्पिटल्सना ऑक्सिजनचा पुरवठा सध्या खंडित झाला.
बातमी आता अमरावतीतून हाती येते. मेळघाटामध्ये अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात कायम असल्याचं समोर आलं आहे. सीमाडोह इथे एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता, पण उपचारांसाठी नागरिकांनी मांत्रिकाकडे धाव घेतली. या 45 वर्षीय महिलेचा मांत्रिकाकडून जे उपचार करण्यात आले त्या दरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीतून. अमरावतीच्या आदिवासी बहुल भागामध्ये संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात या प्रकरणाची. संजय, या प्रकरणाबद्दल काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, आपण पाहू शकतो की अमरावती जिल्ह्यातला मेळघाट जो भाग आहे हा खरं तर या भागात अजूनही अंधश्रद्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेली आहे. अनेकदा आदिवासी विभाग असेल किंवा आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न झाले, मात्र अजूनही अंधश्रद्धा या ठिकाणची दूर झालेली नाही. आणि असाच प्रकार 2 दिवसापूर्वी मेळघाटात घडला. गुरुवारी दिवशी मेळघाटातील सीमाडो येथील एक महिला जी आहे त्या महिलेला आरोग्य केंद्रात ताप आहे म्हणून तिला भरती करण्यात आलं होतं. या दरम्यान तिची जेव्हा चाचणी करण्यात आली तेव्हा तिची कोरोना चाचणी अँटीजेन कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकाला समजून सांगितलं की तिला कोरोना कोविड सेंटरमध्ये नेणं आवश्यक आहे, मात्र नातेवाईकांनी डॉक्टरांचं म्हणणं ऐकलं नाही. उलट त्या महिलेला शेजारीच असलेल्या भवई या गावात पाठवले आणि भवई या गावात या महिलेवर मांत्रिकाने उपचार केला आणि या उपचारादरम्यान ही महिला जी दगावली. त्यानंतर ही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट लावून या महिलेवर अंत्यसंस्कार करावे म्हणून खरं तर त्या नातेवाईकांना मागणी केली. मात्र मेळघाटात अंधश्रद्धा जी एवढी पसरलेली आहे की त्यांनी सांगितलं की ते कोरोना वगैरे काही झालेलं नाही त्या महिलेला, तुम्ही त्या महिलेची बदनामी करत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच उलट या महिलेच्या नातेवाईकांनी हुज्जत घातली आणि नंतर काही वेळानंतर रात्री या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे. स्वातंत्र्यानंतर आपण पाहू शकतो की आज 70-72 वर्ष झाले, मात्र अजूनही मेळघाटातील अंधश्रद्धा जी आहे ती कायम आहे. यापूर्वी सुद्धा म्हणजे मेळघाटाच्या या सगळ्या परिसरात कोरोनाच्या किती केसेस समोर येत आहेत आणि खूप डोंगर दऱ्यांचा हा सगळा भाग आहे, दुर्गम भाग आहे, इथे पोचायला सुद्धा खूप मोठा घाट ओलांडून जावं लागतं. इथे काही कोरोनाच्या संदर्भात उपाययोजनांच्या व्यवस्था करण्यात आली आहेत का नाही आहेत? निश्चितच मिलिंद सर, आतापर्यंत खरं तर अमरावती शहरापुरता हा कोरोना मर्यादित होता, मात्र आता अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हे कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते वाढायला लागले आहेत. आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मुख्यतः चिखलदरा तालुक्यातील काटकुम आणि चुरणी हे जे दोन गाव आहेत हे कोरोना हॉटस्पॉट ठरल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमाल यांनी सांगितलं. सोबतच धारणी जे गाव आहे धारणी तालुका गाव आहे आणि या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात जे कोरोनाचे रुग्ण आहे कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेले आहे. मात्र आरोग्य विभागाचं म्हणणं असं आहे की अजूनही त्या ठिकाणी मेळघाटातले जे आदिवासी आहेत किंवा आतमधील गावातील लोक आहेत ते अजूनही मास्क घालायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रादुर्भावाचा फैलत चालला. ठीक आहे, संजय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. मुंबईच्या LTT रेल्वे स्थानकावर परप्रांतीय मजुरांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आपापल्या मूळ गावी जाण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. कालही या संदर्भातलं वृत्त आम्ही दाखवलं होतं, इथे काही जणांच्या चाचण्या सुद्धा घेण्यात आल्या. आजची काय स्थिती आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष दीक्षित यांनी. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे सरकारने कडक निर्बंध लावलेत, यामुळे ज्यांचे व्यवसाय बंद झालेत अशी लोकं आपल्या गावी परत जात आहेत. सध्या आपण उभे आहोत मुंबईच्या LTT स्टेशनवर आणि काही लोक आहेत, काही मजूर असे आहेत जे परत जात आहेत. तो फिलहाल आपका काम चल रहा है? बंद है? थोड़ा बहुत चल रहा था, इसके लिए हम जा रहे हैं, बोला कि हम पहले फंसा हुआ था. और भी कुछ लोग जो हमारे साथ हैं इस समय, कहाँ जा रहे हैं आप? जी बिहार जा रहे हैं. क्या करते थे यहाँ पे? यहाँ पे गार्ड का जॉब कर रहे थे. फिलहाल जॉब चल रहा है? नहीं नहीं, जॉब अभी नहीं चल रहा है. और जॉब से नहीं हो रहा था, थोड़ा और कुछ 2-4 घंटे करते थे एक्स्ट्रा, वो काम बंद हो गया. गार्ड में उतना पैसा नहीं दे रहा जो हम लोग यहाँ पर रह पाएंगे, और खर्चा पानी भी ज़्यादा है. तो नौकरी व्यवसाय बंद झाल्यामुळे लोक जी आहेत ती आपल्या गावाकडे पुन्हा एकदा जात आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित सह आशिष दीक्षित, News18 लोकमत. तर तिकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत सर्वच राज्यात कडक निर्बंध लागू केलेत. आज लॉकडाऊनच्या 3र्या दिवशी नागपूरमध्ये नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. नागपूरच्या चौकाचौकात पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते, अनेक गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी माघारी पाठवलं तर काही जणांवर दंडासह विविध प्रकारची कारवाई करण्यात आली.
याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांनी. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले असून आज लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे. नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये असून नागपूरच्या चौकाचौकामध्ये पोलिसांची नाकेबंदी सुरू आहे. मी आहे नागपूरच्या बर्डी भागामधील, आपण पाहू शकतो आहे बर्डीचं मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठ कडकडीत बंद आहे. आपण पाहू शकता संपूर्ण दुकानं या बाजारपेठमधले बंद असले बंद आहे. आणि नागपूरच्या चौकामध्ये हे बर्डीचा जो चौक आहे या चौकामध्ये पोलिसांची कडक कारवाई सुरू आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे पोलीस प्रत्येक जे घरून निघालेले नागरिक आहे त्यांची कसून चौकशी करत आहे. जे नागरिक अत्यावश्यक कामासाठी जात असेल फक्त त्यांना सोडले जात आहे. जर जे बिना कामानी जर रस्त्यावर आले आहे त्यांना अडवून त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना घरी पाठविण्यासुद्धा येत आहे. आपल्याला माहीत आहे नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असून मृतांचा आकडासुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपुरात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. आणि आपण पाहू शकता आज नागपुरात रस्त्यावरची रहदारीसुद्धा कमी प्रमाणात दिसत आहे आणि पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात सुद्धा आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आपण नागपूरमधलं चित्र पाहिलं. आता कोकणात जाऊयात, रत्नागिरीत. रत्नागिरीमध्ये ब्रेक द चेनचे नियम अधिक कडक करण्यात आलेत. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं जप्त करण्यात येत आहेत. तर पेट्रोल पंप चालकांना देखील अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त इतर कोणालाही इंधन न देण्याचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेत. रत्नागिरीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. जे कोकणातले लोक आहेत, जे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहतात, त्यांनी आवश्यकता नसेल तर गावाकडे येऊ नका असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो या मुंबई गोवा महामार्ग आहे, या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधा जर वगळता तर इतर कोणीही या ठिकाणी रस्त्यावरती फिरताना दिसत नाही. आपण त्या रस्त्याच्या बाजूला आपण बघतोय की हा एक पेट्रोल पंप आहे. नेहमी कसपटलेले हे ठिकाण असतं, परंतु आता पेट्रोल पंप देखील ओस पडल्यासारखे दिसत आहेत. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी सतत सूचना दिलेल्या आहेत की अत्यावश्यक वाहनं जे आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी पेट्रोल द्यायचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून जे जिल्ह्यातले नियम आहेत ते अधिक कडक केलेले आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या सर्वांची अँटीजेन टेस्ट ही कशेडी घाटात नाकाबंदी करून केली जाते. तर दुसऱ्या बाजूला जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट किराणा मालाची दुकानं असतील, भाजीपाला असेल, यांना देखील आता बंदी केलेली आहे. फक्त मेडिकल आणि रुग्णालयच उघडी राहतील असे आदेश देण्यात आलेले आहेत. संगमेश्वर असेल, मंडलगड असेल, लांजे असेल, राजापूर असेल, या 5 तालुक्यांमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नाही आहे. त्यामुळे तिथले जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांना आता इतरत्र उपचार घ्यावे लागत आहेत. रत्नागिरी असेल, तालुका हॉस्पिटल असेल, या ठिकाणी त्यांना आता उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एका खेड तालुक्यामध्ये 270 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, जवळपास 36 कंटेनमेंट झोन आहेत. शासनाने आव्हान केलेलं आहे की घराबाहेर पडू नका, घरी राहा आणि सुरक्षित राहा असं आव्हान शासनानं या ठिकाणी केलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. पंढरपूर इथं पार पडत असणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळीच मतदानाला सुरुवात झाली, पण सध्या मतदान केंद्रावर सुद्धा कोरोनाचं सावट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सहकुटुंब पंढरपूरमध्ये मतदान केलं, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा इथे सहकुटुंब मतदान केलं. दोनही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.